भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने मोहपाडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. यावेळी या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. मोहपाडा HOC कॉलनीमधील साईबाबा मंदिरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, राष्ट्रवादीचे नेते संदीप मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, वासांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा मुंडे, चौक सरपंच ऋतू ठोंबरे, सावळे सरपंच सुनील माळी, भाजप गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, वासांबे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणित सांगळे, पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, पोयंजे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर, खालापूर तालुका सरचिटणीस प्रवीण जांभळे, कराडे खुर्द माजी सरपंच विजय मुरकुटे, वासांबे माजी सरपंच ताई पवार, विद्यमान सदस्य आकाश जुईकर, भूषण पारंगे, लोधीवली ग्रामपंचायत सदस्य निखिल पाटील, युवा नेते स्वप्नील राऊत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला उपस्थित होत्या. यावेळी इतरही योजनांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सर्वप्रथम आपण ज्या मुख्यमंत्री, ज्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादांनी ही योजना आणली, त्यांच्याकरता टाळ्या वाजवून आपण या योजनेच स्वागत करूया. आमदार हा निमित्त आहे तुमच्या आणि सरकार मधला. देणारे हे तिन्ही नेते आहेत ज्यांनी दिलं. हा जो फॉर्म आहे याच्यावर देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे, याच्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, याच्यावर माझ्या तिन्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, आणि ज्या खात्यातून ही योजना झाली त्या आदिताई तटकरेंचा फोटो आहे. त्यामुळे मित्रांनो, एक विश्वास की माझ्या इथल्या महिलेला प्रत्येक महिन्याला ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्या महिलेला 2.5 लाखापर्यंत उत्पन्न आहे त्या महिलेच्या खात्यामध्ये 1500 रुपये देण्याची ही देशामधलं महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे की ज्यांनी ही योजना आणली. आणि सरकारला किती बोजा येतोय, मग वर्षाच्या 3 सिलेंडरची योजना असेल, या अनेक महिलांकरता बचत गटांकरता काम करण्याकरता 20 लाख नवीन शक्ती देणं असेल, 10 लाख महिलांच्या बाजार त्यांनी बनवलेल्या उत्पादनाकरता बाजारपेठा उत्पन्न, महिला सशक्त झाली तर घर सशक्त होतं हे मानणारे मुख्यमंत्री आणि असा संवेदनशील सरकार असल्यानंतर या योजना येतात. बाकीच्या रस्ता, लाईट, पाणी, वीज, आरोग्य हे देणं सरकारचं प्राथमिक कर्तव्य आहे, पण जे घर सक्षम झालं पाहिजे हे मानणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये येणार ही योजना आणली, त्याच्याकरता सर्वप्रथम त्या मुख्यमंत्र्यांचा आणि या सरकारचं आभार मानतो. मित्रांनो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं, परंतु प्रत्येक ठिकाणी राजकारण करू नये. आता हा फॉर्म तुमच्याकडे आहे, मला अनेक व्हॉट्सअप भेटले की ज्याच्यामध्ये लोकांनी स्वतः फॉर्म बनवले आणि त्याच्यावर मुख्यमंत्री माझी बहीण योजना नाही लिहिलं, माझी बहीण योजना लिहिलं. ते फॉर्म काही कामाचे नाही. कालपर्यंत मी आत्ता येताना कोळखा गावाचा मी सांगतो तुम्हाला, आत्ताही जाताना बघा, कोळखा गावावर बॅनर लावलाय मुख्यमंत्री माझी योजना आणि त्याच्यावर शेका पक्षाचा बॅनर आहे, त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेची मशाल आहे. अरे याच नेत्यांनी याच योजनेला, याच मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये 8 दिवसापूर्वी विरोध केलाय की फसवी योजना म्हणून. मग तुमचे कार्यकर्ते का फॉर्म भरताय हा माझा त्यांना जाहीर सवाल. की तुमचे नेते जर विधानसभेमध्ये विरोधी भाषण करत असतील आणि माझे नेते आणि देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या योजनेकरता देत असतील तर त्या विरोध करणाऱ्या त्यांच्या चेला चपाट्यांना गावामध्ये फॉर्म भरण्याचा काही अधिकार, नैतिक अधिकार आहे का हा माझा तुम्हाला सवाल. ही योजना सगळ्यांकरता आहे, जात धर्म भाषा पंथ न बघणाऱ्या बघता काम करणाऱ्यांचं सरकार आहे. त्याच्यामुळे आता लोकसभेला 2 नेगेटिव्ह खोटे चालवले गेले, एक
मुसलमानांमध्ये भय भीती दाखवली की हे लोक मोदी आएंगे कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे, वोट जिहाद केला, मुसलमानांच्या मौलानांनी फतवे जाहीर केले आणि भारतीय जनता पक्षाच्या समर्पित उमेदवारांना मतदान करू नका असं जाहीर केलं। आज अनेक मतपेट्यांमध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल एरिया आहे त्या ठिकाणी 800 मत झाली असतील तर भाजपला 1 मत 2 मत 0 मत असं असं केलं, पण काय काळजी करू नका। हा देश सुरक्षित ठेवणाऱ्या नरेंद्र मोदींना प्रभू श्रीरामाचं वरदान आहे, काशी विश्वेश्वराचं आहे, ते पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, कोणी त्यांना थांबू शकलं नाही। कारण हा देश पुढे नेण्याकरता टीव्ही लावल्यानंतर रूस रशियामध्ये जर माझा पंतप्रधान जात असेल तर त्याला रशियाचा उपपंतप्रधान घ्यायला येतो, पण देशाची अजून एक शक्ती आहे चायना, त्यांचा पंतप्रधान गेल्यानंतर त्यांचा कोणी राजकीय प्रोटोकॉल येत नाही, त्यांना कोणतरी अधिकार रिसीव्ह करतो। माझा देश भारत माता की जय म्हणत चालणाऱ्या पंतप्रधानाला रशियामध्ये त्यांचं सरकार स्वागत करायला येतो आणि रशियाच्या अध्यक्षाला कोणी येत नाही, हा अभिमान आणि गर्व आहे, हा आपला नाही 140 कोटी देशवासियांचा। असा प्रमुख आहे जो अमेरिकेत गेला तरी त्याला रेड कार्पेट आहे, रशियात गेला तरी रेड कार्पेट आहे। अहो दोन भावांची भांडणं थांबवायची असतील तर ते शक्य होत नाही, पण रशिया आणि युक्रेनच्या चालू युद्धामध्ये या देशातले 20,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत असताना दोन्ही देशांना 6 तास तुम्ही दोघांनी युद्ध थांबवा, आमची मुलं सुरक्षित बाहेर काढायची आहे, ती बाहेर काढून अहो दोन भावांची भांडणं आपण थांबवली ना 5 मिनिटं तू थांब 5 मिनिटं तरी एक जण उठून दुसऱ्याच्या अंगावर जाऊ, पण हे दोन देश 6 तास थांबवले आणि आता युद्ध चालू असताना दोघांनाही सांगितलं की ही वेळ भांडणाची नाही, दोघांनी शांत राहा। हे रशिया सारख्या महाशक्तीला समजवणाऱ्या माझ्या त्या नरेंद्र मोदींनी ज्यांनी 80 कोटी देशवासियांना मोफत रेशन दिलं, ज्यांनी हा देश गजलाम सुफलाम बनवलं, जो पाकिस्तान रोज या देशामध्ये बॉम्ब ब्लास्ट करत होता त्या बॉम्ब ब्लास्ट बंद करून त्यांच्या घरात घुसून पाहण्याची हिंमत दाखवली, त्याच्यामुळे आज पाकिस्तान शांत आहे आणि माझा देश सुजलाम सुफलाम होतोय। अशा पंतप्रधानांना पुन्हा तिसऱ्यांदा तुमच्या आशीर्वादाने तुम्ही निवडून दिलं त्याकरता पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यंदाचा 10वा अर्थसंकल्प माननीय दादांनी जेव्हा सादर केलं आणि अर्थसंकल्प झाल्यानंतर किंबहुना 3 दिवसातच ही योजना आपल्यापर्यंत येऊन पोहोचते, आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं की योजना आणल्या पण त्या सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचल्या। खऱ्या अर्थानं हा जो अर्थसंकल्प होता तो गोर गरीब आणि आपल्यासारख्या महिलांसाठी होता। 3 दिवसानंतर जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा लक्षात आलं की आमच्या गाव खेड्यात असणाऱ्या महिला त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला नाहीये, त्यामुळे बऱ्याच महिला ह्या योजनेपासून वंचित राहत आहेत। त्यांना महाराष्ट्राचा अधिकार दाखला काढण्यासाठी बरेचशा त्रुटी येतात, त्यामुळे लगेचच 2 दिवसात ह्या योजनांची पुनरअनाउन्समेंट करणार आली आणि त्यामध्ये बऱ्याचशा ज्या अटी शर्ती आहेत त्या शिथिल करण्यात आल्या जेणेकरून प्रत्येक महिलेला ह्या योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेचे निकष इतके सोपे करून ठेवले की ती महिला 21 वर्ष पूर्ण ते 65 वयाची असावी। पूर्वी हे नियम 60 वर्षापर्यंत होते, त्यामध्ये 5 वर्षाची वाढ करण्यात आली। ही महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे, त्यासाठी डोमेसियल सर्टिफिकेटमध्ये महाराष्ट्राचा अधिकार दाखला कंपल्सरी होता, पण त्यामध्ये सुद्धा शिथिलता आणून आता आपण 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड किंवा 15 वर्षांपूर्वीचं मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, म्हणजे ह्या 4 गोष्टी आहेत, 4 पैकी कुठलंही एक
योजनेमध्ये 5 एकर जमीन जर त्या महिलेच्या नावावर असेल तर तिला ग्राह्य धरलं जात नव्हतं, पण आता ती अट सुद्धा शिथिल करून त्यामध्ये जमिनीची अट सुद्धा कमी केली होती आहे. बँकेचं खातं, कुठल्याही बँकेत तुमचं खातं असेल तर ते KYC लिंक असावं. आधार, पूर्वी आधार आणि पॅन लिंक असं होतं, पण आता फक्त आधार कार्ड लिंक असलं तरी सुद्धा तुम्ही त्या योजनेच्या लाभार्थी होऊ शकता. म्हणजे इतक्या इतकी सोपी योजना करून ठेवली आहे की प्रत्येक महिलेनं या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेचं नाव किती सुंदर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना. म्हणजे ह्या सरकारच्या माध्यमातून असा मेसेज येतोय की प्रत्येक महिला ही आमची महिला माता भगिनी आहे आणि तिला ह्या योजनेचा लाभ मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे ती योजना इतकी सोपी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय आमदार साहेबांनी एक पाऊल पुढे टाकले आणि आज आपल्या सगळ्यांसाठी इतकं सोपं करून ठेवले की सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र जमवून आज तुम्ही ते रजिस्ट्रेशन करूनच जायचे, एवढं सोपं त्यांनी करून ठेवलं. ही योजना घेत असताना आपण स्वतःचं ज्ञान, आपल्या कुटुंबात माहिती जे कोणी असतील त्यांना पण सगळ्यांना सांगा. आता बऱ्याच वेळेस वाटाणे काम म्हणजे खालतील एकही गाव असं सुटलेलं नाहीये का तिथे जाऊन आम्ही या योजनेचा प्रसार केलेला नाहीये. ते करत असताना लक्षात एवढंच आलं की कुटुंबात ज्या महिलेला श्रावण बाळ किंवा संजीव गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल तर मग त्या महिलेनी काय करावं. त्या कुटुंबामध्ये दुसरी एखादी तुमची मुलगी असेल किंवा तुमची सून असेल तिला या योजनेचा लाभ देता येतो असं त्या जिल्ह्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे असं समजून आला की आम्हाला एका योजनेचा लाभ मिळतोय, ते काय योजनेचा लाभ मिळणार नाही, नक्की मिळेल. फक्त तुम्ही सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा आणि ही योजना जेव्हापासून आपल्याकडे आली आहे तेव्हापासून बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की कॅम्प लावले जातात, फॉर्म भरून घेतले जातात, पण कायमचा फॉर्म भरून त्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला मोबदला मिळणार नाही. जोपर्यंत तो फॉर्म ऑनलाईन होत नाही, रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक OTP येतो तुमच्या मोबाईलवर. तो मोबाईल OTP जोपर्यंत तुम्ही सबमिट करत नाही आणि जोपर्यंत तुमचा लाईव्ह फोटो की जे कोणी तुमचा फॉर्म भरत आहे तो लाईव्ह फोटो जोपर्यंत आपण अपलोड करत आपण इथे शुभारंभ करतोय ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना. इथे या कार्यक्रमासाठी अनेक माता भगिनी उपस्थित आहेत,
तुम्हाला ठाऊक असेल की मागील एक 6-7 महिन्यापूर्वी ज्यावेळी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब उलवे इथे आले होते, त्यावेळी त्यांनी स्टेजवरून या योजनेसंदर्भात एक घोषणा केली होती की आपल्या राज्यामध्ये लवकरच आपण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना चालू करणार आहोत. ती योजना, त्या योजनेचं घोषणा करताना त्या मंचावरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व या संबंधित खात्याच्या मंत्री आदितीने तटकरी उपस्थित होत्या. त्यावेळी एक जरा चलविचल होती, खरोखर ही योजना या राज्यामध्ये राबवली जाणार आहे का की फक्त लोकसभा निवडणूक आहे म्हणून फक्त बोललं जात आहे. पण आज सांगायला अभिमान वाटतंय की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना ही योजना आपल्या राज्यामध्ये आज सुरू झालेली आहे. त्याबद्दल आपण या महायुतीच्या सरकारचं मनपूर्वक टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. मित्रांनो, या राज्यामध्ये जेव्हापासून हे महायुतीचं सरकार आलंय, एक विकासाची गंगा व्हायला सुरुवात झाली. कारण आपण पाहिलं असेल की या आपल्या पर्टिक्युलर विधानसभा क्षेत्रामध्ये एवढी विकास कामं ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीची झालेली आहे. कारण ते याच्या आधीचे बरेचसे आमदार होऊन गेले की ज्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलं, एकदा शिवसेनेच्या आमदारांनी प्रतिनिधित्व केलं, पण जे आपल्या मूलभूत गरजा होत्या त्या कधीच पूर्ण झाल्या नाही. मला सांगायला अभिमान वाटेल की आता तुम्हाला त्यांनी सांगितलं की वासंबी जिल्हा परिषद करता 20 कोटीचा निधी साहेबांनी उपलब्ध करून दिला. आमच्या कृषी जिल्हा परिषदमध्ये जवळपास 100 कोटीचा वरती निधी साहेबांनी उपलब्ध करून दिला. म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये हा आकडा वाढतच जाणार आहे. मग एक विकासाची भूक असलेलं आपलं देशातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे आणि आपले आमदार साहेब सुद्धा या पद्धतीने काम करतायत. उदाहरण द्यायची झाली, नुसतं भाषण करायचं म्हणून नाही, तुम्हाला पटेल आज कोण सावळा रस्ता हा एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये होता की या माता भगिनी कधी पनवेलला जात असताना आपण अनुभवला असेल की त्या रस्त्यामध्ये एवढे प्रचंड खड्डे होते की आपल्याला जाता जातो कधी कधी असं वाटायचं की आपण दांड मार्गे जावं. पण आज तो रस्ता एवढ्या चांगल्या पद्धतीने तिथे बनवला गेलाय की आपण अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण पनवेल गाठू शकतो. त्याबद्दल साहेबांचं अभिनंदन. तुम्हाला या महाराष्ट्र राज्या ज्यावेळेस पंतप्रधान आपल्या त्या उरणमध्ये आल्यावर त्यावेळी त्याने जी घोषणा केली, काही लोक बोलत होते की ही घोषणा फक्त इलेक्शन पुरती आहे, असं काही लोकांनी खूप वेगवेगळा प्रचार केला. पण ज्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली की माझ्या लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये देणार, ही योजना ज्यावेळेस डिक्लेअर झाली खूप लोकांनी हे इलेक्शन आल्यावर असं करतात तसं करतात. पण आज तुम्हाला सांगतो हे महायुतीचं सरकार आहे, या महायुतीच्या सरकारमध्ये खूप विकासाची कामांची गती झाली आणि खूप चांगले निर्णय घेतले साहेब. आज महिलांच्या साठी तुम्ही जी ही योजना डिक्लेअर केली, आज तुम्ही हा एवढा मोठा जनसमुदाय हा तुमच्यासाठी आला, ह्याच महिला तुम्हाला येणाऱ्या 3 महिन्यानंतर विधानसभेमध्ये ह्याच महिला तुम्हाला भरघोस मताने निवडून देतील एवढी मात्र खात्री सांगतो. लोक बोलतात याच्या आधी शेगा पक्षाचे आमदार झाले, शिवसेनेचे आमदार झाले, पण साहेब आमच्या माहितीत तरी जेवढा निधी तुम्ही ह्या 2 वर्षामध्ये, पहिले तर आपले मनात तुम्ही सत्तेत नव्हता, सत्ता ज्यावेळेस महायुतीची आली तुम्ही येणारा 10 वर्षाचा बॅकलॉग तुम्ही या 2 वर्षामध्ये या 14 मतदारसंघ, वासंबे मतदारसंघ, या उरण मतदारसंघाला दिला, त्याबद्दल तुमचे सदस्य आभारी साहेब. वासंब्यामध्ये तुम्ही 20 कोटीची कामं नाही केली, वासंब्यामध्ये मला माहितीप्रमाणे कमीत कमी 70 ते 80 कोटीची कामं केलेली आहेत. आज हा बाजारपेठेचा मुख्य रस्ता असेल, आज मोपड्यामध्ये तलावाच्या सुशोभीकरणासाठी तुम्ही 3-3.5 कोटी रुपये दिले, अंतर्गत रस्त्यासाठी दिले, रसायनीचा तो कोरपट्ट्याचा रस्ता असेल खूप मोठा आहे, तुम्ही विकासाची गंगा या मतदारसंघामध्ये या वासंब्यामध्ये दिली, तसंच 4 जिल्हा परिषद वाड्यामध्ये सुद्धा साहेब तुम्ही 35 कोटीची कामं दिली, आदिवासी पट्ट्यामध्ये कामं दिली, एवढा फंड आमच्या आयुष्यामध्ये कधी पाहिला नव्हतं साहेब. तुमच्याकडे सांगण्याची खोटी आहे त्या भगिनींना सांगतो, आमदार साहेबांना कुठला काम सांगा तुम्ही त्यांच्या तोंडातून नाही शब्द येत नाही, जो काम होणार आहे त्या कामाच्या बाबतीत ते लगेच येत बोलतात आणि जो काम होणार नाही तो स्पष्ट सांगतात, असा प्रकट